पंजाब नॅशनल बँकेला अकरा हजार पाचशे कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीनं आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे नीरव मोदीनं कर्जासंदर्भात आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात पी एन बी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला एक पत्र लिहिलंय आणि या पत्रात त्यानं पाच हजार कोटींचं कर्ज घेतल्याचं म्हटलंय तसंच आता मी हे कर्ज फेडू शकत नाही असंही पुढे म्हटलंय बँकेनं हे सगळं प्रकरण आणलं त्यामुळे माझा हिरे आणि दागिने व्यवसाय बुडालाय माझ्या मालमत्तांवर जप्ती आली आहे त्यामुळे आता मी कर्ज फेडू शकत नाही असंही नीरव मोदीनं म्हटलंय ह्या सगळ्या प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे माझ्या पत्नीचा आणि मामाचा या प्रकरणाशी काढीचाही संबंध नाहीये मात्र हे सगळे प्रकरण समोर आल्यानं त्यांची बदनामी झालीय पंजाब नॅशनल बँकेनं कर्जाबाबत गुप्तता पाळली नाही त्यामुळेच ते फेडण्याचे मार्ग माझ्यासाठी बंद झालेत माझ्या पत्नीवर आणि मामावर चुकीचे आरोपही लावण्यात आलेत असंही नीरव मोदीनं बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे एक पुढे